श्रीजी डेवलपर्स कलेक्टर एनए प्लॉट वर 2BHK रो हाउस प्रधानमंत्री आवास योजना लागू बुकिंग सुरू कलेक्टर एनए प्लॉट 9 मीटर रुंदीचा रस्ता शाळा कॉलेज मार्केट हॉस्पिटल इत्यादी पासून जवळ अंतरावर वास्तुशास्त्रानुसार बांधकाम स्वतंत्र पार्किंग साइटचा पत्ता सर्वे नंबर 115/3/4 युनिकॉर्न नेस्ट शेजारी गुंजाळवाडी तालुका संगमनेर संपर्क 75-06-2551-76 95-27-35-78-33 97-30-95-53-22 आणि 98-50-25-25-11 अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचं पवित्र काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे. इतरही सामाजिक उपक्रमात त्यांचं मोठं योगदान असतं. समाजाचा एक भाग म्हणून लोकांचा विचार करून अनेकजण या भावनेतून काम करत असतात. उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र फिरोदिया आणि युवान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप कुसळकर यांचं कोरोना काळातील बहुमोल सहकार्य पाथर्डी तालुक्यातील कोरोना रुग्णांना होणार असं प्रतिपादन तहसीलदार श्याम वाडकर यांनी केलंय. शांतीकुमार फिरोदिया यांच्या जयंतीनिमित्तानं पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयाला कोविड रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरची अद्ययावत यंत्रणा पाथर्डीचे युवापुत्र आणि युवांचे संस्थापक अध्यक्ष संदीप कुसळकर यांच्या माध्यमातून रसना उद्योग समूहानं दान केली आहे. या कार्यक्रम प्रसंगी वाडकर बोलत होते. असे फार थोडे लोक असतात की जे समाजाचा एक भाग म्हणून आपण समाजाप्रती काही देणं लागतो या वृत्तीने या भावनेने काम करत असतात. या ठिकाणी श्री संदीपजी कुसळकर जे आहेत मला वाटतं की त्यांनी अत्यंत मोठं काम आपल्या या उपजिल्हा रुग्णालयासाठी केलेलं आहे. मागच्या 8-10 दिवसातली जर परिस्थिती पाहिली तर खिशात पैसे असूनही खाजगी रुग्णालयामध्ये बेड मिळणं तसं कठीण झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे व्हेंटिलेटरची गरज आहे अशा रुग्णासाठी आज या ठिकाणी त्यांनी व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर O2 कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिलेला आहे. निश्चितच मोठी गोष्ट आहे. या माध्यमातून या ठिकाणी जे काही तालुक्यातील सर्व जे काही गोरगरीब रुग्ण उपचार घेत आहेत निश्चित पद्धतीने क्रिटिकल कंडिशन असलेला एखादा रुग्ण जो आहे त्याचा जीव वाचवणं आपल्याला या माध्यमातून शक्य होईल. त्यांनी संस्थेचे जे काही प्रमुख आहेत शांतीकुमारजी फिरोदिया आणि आता नरेंद्र फिरोदिया यांचा उल्लेख केला त्यांनी उत्तर हेही सांगू इच्छितो की मी त्यांची जी संस्था आहे फिरोदियांची अहमदनगर एज्युकेशन सोसायटी तिथंच विद्यार्थी आहे. 5वी ते 10वीपर्यंत त्यांच्या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे आणि अत्यंत चांगली संस्था नगर जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अहमदनगर एज्युकेशन सोसायटी जी आहे ती काम करते आहे. आज या निमित्ताने एक नवीन त्यांची ओळख या निमित्तानं मला झाली आहे. युवान संस्थेच्या माध्यमातून आपण जे काही सहकार्य या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाला केलं आहे त्याबद्दल तालुका प्रशासनाच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि निश्चित पद्धतीने या ठिकाणचे जे काही वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आहेत याचा उपयोग करून घेऊन आपल्या रुग्णांना जे आहे ते चांगली सेवा देण्याकरता आणि रुग्णांचा जीव वाचवण्याकरता काम करतील. सध्या कोविडची साथ चालू आहे, दुसऱ्या लाटेमध्ये आपण आहोत. पेशंटचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. तर युवान संस्थेचे सदस्य आपले संदीप आपल्या पाथर्डी तालुक्याचे भूमिपुत्र संदीप कुसळकर यांनी यांच्याशी फोनवर संवाद झाला की आपल्या तालुक्यासाठी आपल्याला काही करता येईल का. तर त्यांनी अशी इच्छा दर्शवली की मी एक व्हेंटिलेटर आणि एक कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजन आपल्या उपजिल्हा रुग्णालयासाठी गरजवंतांसाठी जे पेशंट जे रुग्ण आर्थिकदृष्ट्या सबळ नाही आहेत अशा लोकांसाठी मी काहीतरी करू इच्छितो आणि त्यांनी आपल्याला उपजिल्हा रुग्णालयासाठी एक व्हेंटिलेटर आणि एक कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजन आपल्याला त्यांच्या संस्थेमार्फत दान केलेलं आहे. तर मी त्यांचे आपल्या तालुक्याच्या वतीने अतिशय धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी जी काही त्यांनी प्रेरणा दाखवली त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, युवांचे अध्यक्ष संदीप कुसळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान दराडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद गर्जे, मनीषा खेडकर, डॉक्टर जगदीश पालवे, प्रवीण कुसळकर, मुकुंद लोहिया यांची उपस्थिती होती. कुणाचा तरी प्राण वाचवण्यासाठी अखेरचा प्रयत्न करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांना ह्या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. मात्र ती हाताळण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक
जिल्हा शल्यचिकित्सकांनी करावी अथवा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या संबंधीचं प्रशिक्षण देऊन तात्पुरत्या स्वरूपात सुविधा देण्याची मागणी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी केली आहे. अनेकांना गोरगरिबांना या जिल्हा रुग्णालयामार्फत आपण मोफत सेवा देत आहे. आज तीच एक मोठी समस्या आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की ऑक्सिजन बेड लोकांना भेटत नाही. व्हेंटिलेटर तर खूपच लांब राहिलं. नगरमध्ये लाख लाख रुपये मोजून सुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटलला व्हेंटिलेटरचा बेड उपलब्ध होत नाही. तर सर्वसामान्यांनी जायचं कुठं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ती गरज ओळखून मी ह्या तालुक्याचा माझं गाव कोळसांगवी आहे आणि या तालुक्याचं आपण देणं लागतं ह्या भावनेतून आम्ही याच्या आधी नगरच्या जिल्हा रुग्णालयाला मागच्या वर्षभरात जवळपास 30 लाख रुपयाचे आम्ही साहित्य मिळवून दिलं आपल्या संस्थेमार्फत वेगवेगळ्या कंपन्यांच्या सहकार्याने. आणि आज इथं गरज ओळखून कारण आज तालुक्याच्या रुग्णांना नगरमध्ये जागा मिळत नाही आहे, बेड्स मिळत नाही आहेत, ते खर्च पेलवू शकत नाही. तर ती गरज ओळखून आपण या ठिकाणी व्हेंटिलेटर आणि एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर इथं उपलब्ध केलं आहे आपल्या युवान संस्थेमार्फत. आणि खास रसना जी कंपनी आहे त्यांनी यासाठी सहयोग दिला आहे. म्हणजे गुजरात महाराष्ट्रासाठी धावला असं म्हणायला हरकत नाही ह्यावेळी तरी. ती एक मोठी गोष्ट आहे आणि या पुढच्या काळातही तुम्हाला सर जे जे लागेल आपण सगळेजण एकत्रित तिथे ह्या महामारीला तोंड देऊया. कारण की अजून समस्या संपलेली नाही आहे, ही दुसरी लाट आहे. आणि जगाचा इतिहास आपण पाहिला तर लसीकरणाद्वारेच आपण ह्या आपत्तीला कंट्रोल करू शकतो असं सगळं जगाची हिस्ट्री सांगते साथीची. तर माझे मेन ॲक्च्युली जे आहेत पाटील आके ते नगरचे प्रतिष्ठित उद्योजक नरेंद्र कुमार फिरोदिया हे मेन युवांचे ॲक्च्युली मुख्य मार्गदर्शक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करतो. आणि आज ॲक्च्युली शांतीकुमारजी फिरोदिया यांची जन्मजयंती आहे 74वी. तर त्यानिमित्त आपण हे सगळं डोनेट करत आहोत. कोळसांगवी येथील रहिवाशी आणि युवान संस्थेच्या अध्यक्ष संदीप कुसळकर यांनी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयाची गरज ओळखली. त्यांच्या मध्यस्थीनं रसना उद्योग समूहानं 6 लाख रुपये देऊन रुग्णांसाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन पुरवणारी यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. तर तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.